अब की बार 400 पार हे जनता सिद्ध करून नक्की दाखवेल भारताला या लेवल पर्यंत नेण्याचं काम कोणी केलं. त्या नरेंद्र मोदींनी कशाचं स्वप्न पाहिलं, स्वतःच्या परिवाराचं नाही पाहिलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे काही नेते आहेत की मी माझा मुलगा आणि माझा परिवार हेच यांच्यासाठीच मी काम करणार, म्हणजे किती मी मुख्यमंत्री झालो तरी. आपण इकडे विरोधक मात्र आपकी बार भाजप तडीपार असं त्यांच्याबद्दल बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही, त्यांनाच लोक तडीपार करणार आहेत. आणि आता सुद्धा महाराष्ट्राचा सुद्धा सर्वे आलेला आहे 45 पुढे आपण नक्की जातोय. कोथरूडच्या माजी आमदार नंतर भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि आता राज्यसभा खासदार, अर्थात हा प्रवास ज्यांच्या बाबतीत घडला ते म्हणजे पुणेकरांच्यासाठी महिलांचा प्रश्न असो, सामाजिक प्रश्न असो किंवा कोणताही प्रश्न, जिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उभी राहणारी एक सशक्त महिला म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थात त्या भाजप नेत्या आणि आत्ता राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, अर्थातच राज्यसभा खासदार म्हणून तुमची नियुक्ती देखील झाली. थँक्यू. पण त्याला एक दुःखाची झालर थोडीशी की काही दिवसांपूर्वीच आपल्या मातोश्रींचं मधुवंती पाटणकर यांचं निधन झालं, अर्थात सरकारनामातर्फे श्रद्धांजली वाहतो मी पहिल्यांदा. हा जो सगळा प्रवास, अर्थात एक तुम्ही ट्विट केलं होतं त्यात आईने एक सुंदर वाक्य म्हणजे तुम्ही म्हणाल होता, म्हणजे 20वा पण तुमच्यासाठी होता आणि सौख्याचा ठेवा असं तुम्ही म्हणाल होता. पण त्यात एक आईचं वाक्य, जेव्हा आईला हे कळालं की माझ्या लेकीला आता ही नियुक्ती झाली आहे, तर ती म्हणाली होती की अखेर तुला न्याय मिळाला. आणि अर्थात मला ते पुढचं वाक्य नाही उच्चारता येणार, पण तो जो न्याय मिळाला अशी जी आई म्हणाली त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती? माझ्या आयुष्यामध्ये एकाच वेळेला खूप आनंद आणि एकाच वेळेला खूप मोठं दुःख, जे कधी भरून निघणार नाही असं एकत्रित आत्ता सध्या सिच्युएशनमधनं मी जाते. पण एक समाधानाची बाब अशी की आईनी जाताना जे उच्चारले शब्द की ह्या माझ्या अखेरच्या वेळेस तुला न्याय मिळालेला मला पाहता आला, याचं समाधान तिने व्यक्त केलं, जे की माझ्या बाबांच्या बाबतीत नाही झालं. बाबा गेले तेव्हा एक खंत मनामध्ये त्यांच्या ही पण होती, पण आत्ता तिला खूप समाधान वाटलं की मला न्याय मिळाला, मला खासदारकीचं तिकीट मिळालं, हे मी तिला सांगितलं ते तिला समजलं. त्याचबरोबर 20 तारखेला जे आम्हाला सर्टिफिकेट मिळणार होतं तेव्हाही मी तिला मुंबईला जाताना सांगून गेले की आई मी येते लवकर परत खासदारकीचं सर्टिफिकेट घेऊन, तेही तिला सांगून गेले. आल्यावर तिला सांगितलं की मी आले आहे, तर तिला खूप भरून पावलं आणि ते समाधान पक्षांनी दिलं. मी देवेंद्रजींना पण त्यांनी जेव्हा मला फोन केला आईच्या संदर्भामध्ये तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं की साहेब तुम्ही माझ्या आईला जाताना समाधान दिलं, आनंद दिला. तर मी या बाबतीत मात्र हे नक्की उल्लेख करीन की तिने ही आवर्जून वाक्य उच्चारली होती. नक्कीच त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं सामर्थ्य तुमच्यासोबत आहेतच. मधुकरमधला म, मधुवंतीमधला म आणि मेधातला म ही ताकद तुमची आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की म्हणजे राज्यसभेवर जाण्यापूर्वी तुम्ही पुण्यामध्ये नगरसेविका म्हणून तर काम केलं आहेच, पण आमदार म्हणूनही काम केलं आहे. म्हणजे पुण्यातले अगदी पूर्ण जाण असलेली महिला नेत्या म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, प्रचंड प्रश्न आहेत. अर्थात मी आता तितक्या खोलात जाणार नाही, पण आत्ता हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घ्यायची वेळ आली आहे खासदार म्हणून, आणि आत्ता नेमकेच राज्यसभा वर वळणी लागली आहे, त्यामुळे आता ते कुठे ना कुठेतरी जुळून आलेलं आहे. त्यामुळे पुणेकरांना या सगळ्या प्रश्नांतून सोडवण्यासाठी एक राज्यसभा खासदार म्हणून काय भूमिका येणार? नक्की, जेव्हा एखाद्या खासदाराची भूमिका आपण व्यक्त करतो तर तेव्हा ती देशपातळीवरच्या मुद्द्यांची असतेच, पण ती व्यक्ती ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून अस्तित्वात आहे त्याही ठिकाणी ते जे प्रश्न आहेत तर ते दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि प्रामुख्याने माझ्यासारखी व्यक्ती जी कालपासून वरपर्यंत वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या भूमिका करत आलेली, नगरसेवक मग आमदार आणि मग आता खासदार म्हणून भूमिका करत असताना लोकल प्रश्न जे आहेत, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की पुणेकर हे एका अर्थाने पुणे हे खूप देशभरातलं महत्त्वाचं असं शहर आहे. आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, सांस्कृतिक माहेरघर म्हणतो, आणखीन काय काय वेगळ्यावेगळ्या उपाधी, आता IT हब झालेलं आहे, अनेक लोक या ठिकाणी शिकायला येतात, लोकल पॉप्युलेशन पण वाढत आहे आणि ट्रान्झिट करून आलेले स्थलांतरित लोकांचं पण पॉप्युलेशन आहे. अशा वेळेला इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्याच्यावर पण कुठेतरी फोकस करण्याची आवश्यकता आहे. आणि केंद्रानी सिद्ध केलं आहे की त्यांचं पुण्यावर लक्ष आहे, म्हणजे माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार आहे त्यांनी वेळोवेळी जो जो काही आवश्यक निधी पुण्यासाठी होता, मग स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला, आपण बघतोय मेट्रोचे जे रूट्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी हा केंद्राचा आहे,
नदी सुधार योजनेचा निधी आहे. तर अशा प्रकारे प्रश्न पुण्यातले मार्गी लावण्यासाठी सुद्धा केंद्राचा उपयोग होणार आहे. आणि लोकल ठिकाणी सुद्धा आपल्या अनुभवांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने जसे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल ती मी नक्कीच पुढच्या काळामध्ये घेईन. नक्कीच, म्हणजे मेधातांची कोथरूडकरांवरची पुणेकरांवरची माया कमी होणार नाही हे निश्चित आहे. पुणेकरांची माझ्यावर माया आहे निश्चितच, कोथरूडकरांची माझ्यावर माया आहे. आत्ताच म्हणजे याच्या आधी एक आणखी एक महत्त्वाची संधी तुम्हाला मिळाली, ती म्हणजे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून भाजपा महिला मोर्चाच्या काम करणे. देशपातळीवर तुम्ही फिरलात, देशपातळीवर काम केलं, त्याचा अनुभव एकंदरीत कसा होता? खूप छान अनुभव मिळाला मला. मला मधल्या काळामध्ये थोडंसं माझं कामाचं स्वरूप बदललं. लेजिस्लेटिव्हमध्ये काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव होता आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली 30 संघटनेतली पद मी करत होते, पण ती महाराष्ट्र पुरती निगडीत होती. एकदम देशभरातलं महिला मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना खूप वेगवेगळ्या राज्यांमध्ये मला फिरता आलं. अगदी नागालँडपासून दक्षिणेतल्या कुठल्या राज्यांपर्यंत मी फिरले, काश्मीरला गेले, कुपवाडासारख्या बॉर्डरवरच्या जिल्ह्यामध्ये मी गेले अंगणवाडीचा विषय घेऊन, नागालँडमध्ये गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले, आंध्र प्रदेशमध्ये, आंध्र प्रदेशची तर मी प्रभारी होते, कलकत्त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम उभं करणं म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये अत्यंत अवघड आहे. अशा ठिकाणी महिला कसं काम करतात, मग त्यांच्या काही अडचणी आहेत का, तिथे पाठवलं गेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा इलेक्शन्स होती, उत्तर प्रदेशचं इलेक्शन होतं, तेव्हा मी तिथे खूप दिवस महिनाभर जवळजवळ राहून एक जिल्हा तिथला बलिया नावाचा जिल्हा माझ्याकडे होता तर तो बघितला होता. गुजरातच्या इलेक्शनला मी खूप दिवस होते. संपूर्ण साऊथ गुजरात म्हणजे त्याच्यामध्ये साधारण 35 विधानसभा येतात, त्यातल्या 32 निवडून आल्या. अच्छा, तर असं सगळं कलेक्टिव्ह काम त्यांच्याइकडनं शिकता येतात. आता गुजरातसारख्या स्टेटमध्ये तर संघटना इतकी मजबूत आहे की बूथ लेवलपर्यंत 50 प्रमुख लेवलपर्यंत त्यांच्या संघटनातल्या नेमणुका झालेल्या असतात. तर आपणही तिथे काही देत असतो आणि त्यांच्याकडनंही खूप शिकायला मिळत असतं. तर असं विविध ठिकाणी हरियाणामध्ये गेले, सगळ्या बऱ्याच ठिकाणी जाता आलं आणि संघटना वाढवता आली. केंद्राचे जे काही उपक्रम आहेत, ज्या योजना आहेत, त्या महिलांपर्यंत पोहोचवता आल्या, लाभार्थींशी बोलता आलं, अनेक मुद्दे हँडल करता आले. परवाच लालू प्रसाद यादव यांची पाटण्यामध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी मोदींना कुटुंबच नाही असा उल्लेख केला. त्यानंतर सगळे जे भाजपचे नेते कार्यकर्ते असतील, मोठे बडे नेते, या सगळ्यांनी आपलं प्रोफाईल चेंज केलं आणि अर्थात तुमचंही ट्विटवर प्रोफाईल आम्ही ते पाहिलं की मोदी का परिवार असं, आणि कोण म्हणते की मोदींना परिवार नाही किंवा मोदी कुटुंबातले नाही आहेत, आम्ही सगळे त्यांचे कुटुंब आहोत. तर हे काय म्हणजे ह्याच्यातनं नेमकं संदेश काय द्यायचा? भारतीय जनता पार्टी ही एक वेगळी पार्टी आहे, वेगळा पक्ष आहे आणि एका वेगळ्या विचारधारेवर काम करणारा पक्ष आहे. तर मोदीजींसारखं नेतृत्व आमचं की जे देशालाच आपला परिवार मानतात, त्यांनी कुठल्याही फॅसिलिटीज किंवा कुठल्याही प्रकारे मेहरबानी आपल्या स्वतःच्या सख्या ब्लड रिलेशनच्या लोकांवर केली नाही. एकीकडे आपण बघतो, तुम्ही आत्ता ज्यांचं उदाहरण दिलं, तर ते स्वतःच्या परिवाराचं काय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे काही नेते आहेत की मी माझा मुलगा आणि माझा परिवार हेच यांच्यासाठीच मी काम करणार, म्हणजे किती मी मुख्यमंत्री झालो तरी, असेही काही लोक होऊन गेले. पण आमचा परिवार, भारतीय जनता पार्टीचा परिवार, ज्या विचारधारेवर आधारित आहे, ती विचारधाराच ही आहे की वसुधैव कुटुंबकम. आणि मोदीजींना स्वतःचा परिवार नाही असं म्हणण्यापेक्षा 140 कोटीची जी भारतीय जनता आहे, ह्यालाच परिवार मानणारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण त्या परिवाराचे एक घटक आहोत, ज्याला आपण म्हणतो की विकसनशील देशापासून विकसित देशापर्यंत आपल्याला देशाला पोहोचवायचं आहे. आणि जगभरामध्ये आपण म्हणतो जगद्गुरु होऊ शकेल आपला भारत, इतकी कपॅसिटी आपल्या विचारधारेमध्ये, आपल्या दर्शनांमध्ये आहे. पण हे आजपर्यंत कोणाला कळलं होतं का? नाही. ही एवढी उंची गाठण्याचं काम कोणी केलं? भारताला या लेवलपर्यंत नेण्याचं काम कोणी केलं? त्या नरेंद्र मोदींनी कशाचं स्वप्न पाहिलं? स्वतःच्या परिवाराचं नाही पाहिलं, देशालाच स्वतःचा परिवार मानून देशासाठीच स्वप्न आणि ते नेहमी पाहिलं, वसुधैव कुटुंबकम असं नेहमीच मोदी. त्यामुळे त्या परिवाराचा एक घटक आपण सगळेजण आहोत. आपण विकसित भारताचे अँबॅसेडर व्हा असंही लोकांना आपण आवाहन करतो की देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. आपले शास्त्रज्ञ आज चंद्रावर यान पाठवू शकतात, सूर्यावर यान पाठवू शकतात. कोविडची लस अनेक देशांमध्ये बनले, जे मोठे मोठे देश मिमी म्हणणारे देश मागे राहिले आणि आपल्या देशाने कोविडची लस बनवली, 130 कोटी जनतेला मोफत दोन्ही डोस दिले आणि शिवाय इतरही 22 ती लस मोफत पाठवली. मग आपण आज कुठच्या कुठे पोहोचलोय हा आत्मविश्वास. आपला परिवार मानणाऱ्या प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीला हा आत्मविश्वास कोणी जर दिला असेल
तर तो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दिलाय आणि त्याचेच आम्ही एक परिवारातले छोटेसे घटक आहोत. आता अर्थात लोकसभांच्या निवडणुकांचं पडघम देखील वाजायला सुरुवात झालेली आहे आणि अब की बार 400 पार असं मोदींनी पण स्पष्ट म्हटलंय, मोदी की गॅरंटी असं एक म्हणजे एक आता स्लोगनसुद्धा सुरू झालेली आहे. तर हे सगळं पाहता काय वाटतं एवढे चित्र पुन्हा एकदा भाजपच्या हातात देशाची सत्ता जाऊ शकते आणि जर गेली तर खरंच 400 पार असा जो काही त्यांनी आत्ता सगळ्या तुम्ही एक चंग बांधलेला आहे तो पार करण्यासाठी हा जनतेने चंग बांधलेला आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये सत्ता द्यायची. त्यांनी बघितलं की 500 वर्षामध्ये जी गोष्ट होऊ शकत नाही असं रामाचं मंदिर होऊ शकतं आणि रामाचं मंदिर का कशासाठी ह्याचाही उद्देश क्लिअर आहे की हे राष्ट्राचं मंदिर आहे, हे चरित्र निर्माणाचं केंद्र आहे. म्हणजे देशाला कुठे न्यायचं आहे हे ज्याची संकल्पना क्लिअर आहे त्याच्या हातामध्ये देश दिला पाहिजे हे जनतेनेच ठरवलेलं आहे. त्यामुळे अब की बार 400 पार हे जनता सिद्ध करून नक्की दाखवेल. आणि आता सुद्धा महाराष्ट्राचा सुद्धा सर्वे आलेला आहे 45 पुढे आपण नक्की जातोय तर ठिकठिकाणच्या राज्यांमधून अशी चित्र दिसत आहेत. आपण इकडे विरोधक मात्र अब की बार भाजप तडीपार असं त्यांच्याबद्दल बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही, त्यांनाच लोक तडीपार करणार आहेत. अगदी शेवटचा आता प्रश्न की पुण्याची परिस्थिती आता नेमकी काय असेल, कारण की पुणा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे, खासदार किल्ला असेल आणि आता आपण विधानसभेतून पाहिलं तर आमदारही भाजपचे आहेत. तर काय आत्ता स्ट्रॅटेजी असेल आणि पुण्यात काय खासदार म्हणजे महायुतीचा होणार आहे हे तर तुम्ही नेहमी सांगत असता पण तो भाजपचाच असेल. पुण्याचं सीट भारतीय जनता पार्टीकडेच आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असेल आणि नक्कीच तो निवडून येईल. पुण्यामधले लोक भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला मतदान करतात आणि भाजपच्याच उमेदवारावर त्यांची श्रद्धा आहे आणि एक कमळ प्रफुल्लित असं एक कमळ माननीय नरेंद्र मोदी यांच्या गव्हर्नमेंटला पुण्यातून नक्की जनता पाठवणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद चालला आणि तुमच्या सगळ्या भावी थँक्यू सगळ्या राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला खूप आभार. सरकारनामाचे खूप आभार आणि असंच पुणेकरांवरही लक्ष असावं, भले तुम्ही दिल्लीत असलात तरी इथलं तुमचं लक्ष कायम असावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. तर या होत्या मेधाताई, अर्थातच त्यांना तर उंच भरारी घेतलेली आहे पण ती कायम नेहमी आपण म्हणतो ना एक डाऊन टू अर्थ असणारं व्यक्तिमत्व. पुणेकरांशी असलेली जी जोडली गेलेली नाळ आहे त्या कधी तोडू शकणार नाहीत कारण की त्यांनी स्पष्टच सांगितलेलं मी कुठे असते तरी माझं लक्ष असेल ते पहिले पुणेकरांवर, कारण की जसं पुणेकरांवर मी प्रेम करते तसं पुणेकरही माझ्यावर प्रेम करतात म्हणून मी आज दिल्लीत आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.